राज्य सरकारनं वादग्रस्त भूसंपादन कायदा राज्यात लागू केल्याच्या जी 24 तासच्या वृत्ताचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळात उमटले. शेतकऱ्यांच्या मुळावर येणारी ही अधिसूचना रद्द करावी या मागणीसाठी विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. मात्र केंद्राच्या अध्यादेशानुसार हा कायदा राज्यात लागूच राहणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं. भूसंपादन कायद्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली. शिवसेना आज विधिमंडळात यासंदर्भात चर्चेची मागणी करणार आहे. 13 मार्चला राज्य सरकारनं काढलेली भूसंपादन कायद्याची अधिसूचना सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेलाही नव्हती. शिवसेनेला विश्वासात न घेतल्यामुळे शिवसेनेची भाजप विरोधी तीव्र नाराजी आहे. त्यामुळे सरकारविरोधात भूमिका घेण्याच्या सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना केल्याचं समजतंय. बिल्डर आणि उद्योजकांना आता 60 दिवसात अकृषिक परवाना मिळणार आहे. बिल्डर आणि उद्योजकांसाठी सरकारनं आणखी एक महत्वाचं पाऊल उचललंय. या निर्णयाबाबत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी माहिती दिली. उद्योजक आणि बिल्डरनं जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केल्यानंतर 60 दिवसांच्या आत अकृषिक परवाना देणं बंधनकारक झालं असून एकात्मिक वसाहतीसाठी 90 दिवसात अकृषिक परवाना मिळणार आहे. मुंबई विकास आराखड्यात मर्यादित हस्तक्षेप करणार असल्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबईतल्या जमिनींच्या वापरासंबंधी मुख्य सचिवांच्या समितीकडून चौकशी करण्यात येणार आहे. तसंच याबाबतचा प्राथमिक अहवाल अधिवेशन संपण्यापूर्वीच सादर करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत गुटख्याच्या माळा दाखवून गुटख्याची विक्री सुरू असल्याचा मुद्दा मांडला. यावर विरोधकांनी राज्यातही मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री आणि खरेदी सुरू असल्याचं सांगत सरकारला धारेवर धरलं. यावर अजामीनपत्र गुन्ह्याची तरतूद करण्यात येणार असल्याचं आश्वासन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिलं. कितपत चव्हाट्यावर आणायचं याचं तारतम्य बाळगा असंही ते म्हणाले. कोल्हापूरच्या ताराबाई पार्क परिसरातल्या फॅब इंडियाच्या शोरूममधल्या चेंजिंग रूममध्ये एक युवती गेली असताना तिथला कर्मचारी मोबाईल शूटिंग करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलं. त्यामुळं खळबळ उडाली. कोल्हापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू आहे. कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथं असणाऱ्या फॅब इंडिया या शोरूमच्या विरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केलं. शिवसैनिकांनी सुरुवातीला फॅब इंडियाचा बोर्ड जाळून निषेधाच्या घोषणा दिल्या आणि त्यानंतर फॅब इंडियाच्या शोरूमच्या शटरवर दगड आणि लाथा बुक्क्या मारण्यात आले. जर कुणी अशा प्रकारे महिलांसोबत वागत असेल तर शिवसेना स्टाईलनं धडा शिकवू असा इशारा यावेळी देण्यात आला. एटीएम प्रकरणी सलमान खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सलमान खानचा ड्रायव्हर खोटं बोलत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील प्रदीप खरत यांनी केलाय. गेली 12 वर्ष सलमानचा ड्रायव्हर का गप्प होता असा सवाल सरकारी वकिलांनी केलाय. सलमानला वाचवण्यासाठी त्याच्या ड्रायव्हरला अचानक जबाब देण्यासाठी आणण्यात आल्याचा युक्तिवाद वकिलांनी केलाय. नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या कैद्यांप्रकरणी आणखी 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. वैभव आत्राम आणि अशोक मालवाडे असं या निलंबित जेलर्सची नावं आहेत. मात्र तरीही नागपूर जेलमधील अनागुंती कारभार थांबायला तयार नाही. जेलमध्ये घेण्यात आलेल्या झडतीत सोमवारी आणखी 12 मोबाईल जप्त करण्यात आले. भिवंडीत घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण ठाणे जिल्हा हादरून गेलाय. खेळादरम्यान झालेल्या किरकोळ वादातून या चिमुरड्यावर अतिप्रसंग करण्यात आला. इतकंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी या चिमुकल्याला जिवंत जाळण्याचाही प्रयत्न झाला. परळी तालुक्यातील मोहा इथे तब्बल 26 एकर क्षेत्रावर अफूची शेती असल्याचा धक्कादायक प्रकार 2012 साली उघडकीस आला होता. या प्रकरणात 53 आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी अंबाजोगाई न्यायालयानं 25 शेतकऱ्यांना 10 वर्ष कारावास आणि प्रत्येकी 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पालघरमध्ये शिक्षण विभागाच्या 2 जणांना लाचलुचपत विभागानं लाच घेताना रंगेहात पकडले. केंद्रप्रमुख कैलास चव्हाण आणि शिक्षण तज्ज्ञ व्यंकट टोगरे या दोघांना एका अपंग शिक्षिकेच्या जिल्हा बदलीसाठी 8,000 लाच मागितली होती. पुण्यातील मित्रमंडळ चौकात असलेल्या दीपक फरसाण या दुकानाची काही तरुणांनी तोडफोड केली. दहशत पसरवण्याच्या हेतूने ही तोडफोड केल्याचा दुकानदाराचा आरोप आहे. पुण्यात अनेक घटना घडतात मात्र पोलीस दुर्लक्ष करतात. त्यामुळे पुणेकर सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न आता निर्माण होतोय. ठाण्यात सर्वपक्षीय रिक्षा संघटनांनी आंदोलन सुरू केले. या संपात 1,500 ते 2,000 रिक्षा सहभागी झाले असून या आंदोलनात सर्वपक्षीय नेतेही सहभागी झालेत. आरटीओ आणि ट्रॅफिक पोलीस अन्याय करत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केलाय. ग्राहकांनी तक्रार केल्यास थेट परमिट रद्द केलं जातं हे चुकीचं असल्याचं रिक्षा संघटनांचं म्हणणं आहे.
बिबट्यांच्या संख्येत गेल्या 100 वर्षात 70 ते 80% घट झाल्याचं निदर्शन आलं आहे. अभयारण्यात वाघांच्या रक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या प्रोजेक्टमुळे आता शिकाऱ्यांच्या निशाण्यावर बिबटे आले असल्याची माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. 1994 ते 2013 या 2 दशकात 4,000 बिबटे आणि 1,000 वाघांचे अवशेष हस्तगत करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या शिकारीचे एक धक्कादायक प्रकरण उघड झालंय. 6 महिन्यांपूर्वी विजेच्या तारांचा सापळा लावून वाघाची शिकार केली होती. शिकाऱ्यांनी या वाघाचे दात मिशा आणि नख काढून या वाघाला घटनास्थळी जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी 3 जणांना वनविभागानं ताब्यात घेतलं असून वनविभागाकडून अधिक तपास सुरू आहे. थंडा कूल कूल असाच काहीसा अनुभव सध्या सोलापुरातल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातले प्राणी घेत आहेत. कारण उन्हाच्या झळांपासून बिबटे आणि सिंहाचं रक्षण व्हावं यासाठी 5 कूलरची व्यवस्था करण्यात आली. लखनौच्या 13 अंश तापमानात रोवलेल्या बिबट्यांना सोलापूरच्या 40 अंश तापमानाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. आखाती देशात उठलेल्या वाळूच्या वादळाचा परिणाम आजही मुंबईवर अधिक प्रमाणात जाणवणार असल्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. वाळूचा हा स्तर अत्यंत दाट असल्यामुळे या सगळ्या प्रदेशातून अंधुक वातावरण निर्माण झालंय. महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या बोंगळ कारभारामुळे सध्या पुणेकर गॅसवर आहेत. कंपनीनं शहरात सीएनजीची पाईपलाईन टाकताना सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवले. शिवाय शहरातील रस्तेही ठिकठिकाणी फुटून ठेवलेत. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.